नमस्कार मित्रहो, मी तुमचा मित्र संबंधतज्ञ डॉक्टर उत्तम गवाणे। मित्रहो, अति प्रमाणात विचार करणे किंवा निगेटिव विचार करणे यामुळे मनामध्ये स्ट्रेस निर्माण होतो। अति विचार चिंता काळजी वारंवार झाल्यास त्यातून तुमचे शारीरिक आरोग्य धोक्यात येतं। अति टेन्शनमुळे विविध शारीरिक आणि मानसिक आजार उद्भवू शकतात। मानसिक ताणांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, थकवा जाणवतो, डोकेदुखी, अर्धशिशी, थायरॉइडचा त्रास किंवा चक्कर येणे, एखाद्याला अटॅकची भीती वाटणे, दवाखान्याची भीती वाटणे, आजारी पडण्याची भीती वाटणे किंवा लिफ्टमध्ये अडकण्याची भीती वाटणे, बंद खोलीमध्ये राहण्याची भीती वाटणे, श्वास अडकेल असं वाटणे, एखाद्याला मृत्यूची भीती वाटणे, याशिवाय डायबिटीज, दमा, ब्लड प्रेशर, अपचन होणे, ॲसिडिटी, गॅसेस होणे, काही लोकांच्या बाबतीत लैंगिक समस्या, त्याचबरोबर अंगदुखी, अंगामध्ये मुंग्या येणे, झोप कमी होणे, आळस वाटणे, असे वेगवेगळे विकार आपल्या शरीरामध्ये निर्माण व्हायला लागतात फक्त अति विचार करण्यामुळे किंवा सततच्या निगेटिव्ह विचारांच्यामुळे। अनेक लोक सांगतात की हा त्रास भरपूर औषधे घेऊनसुद्धा त्यांना कमी झालेलं नाही, त्यामुळे ते अशा त्रासाने वैतागलेले असतात। बऱ्याच वेळा अशा शारीरिक तक्रारींचे मूळ हे अंतर्मनातच असते। सततचे विचार, अतिभीती, अति टेन्शन हे मानसिकच आहे। संमोहनामुळे अंतर्मनामध्ये योग्य त्या सूचना पाठवून या समस्या मुळासहित घालवल्या जातात। संमोहनामुळे एकाग्रता वाढते, आत्मविश्वास, धाडस, संयमी स्वभाव, कणखर मन किंवा खंबीर आणि धाडसी मन निर्माण करून व्यक्तिमत्वाचा विकास साधता येतो। याशिवाय विविध मानसिक समस्यांमध्येही समोर उपचार अतिशय फायदेशीर आहेत, जसे की भीती, चिंता काळजी, अस्वस्थपणा, चिडचिडेपणा, अतिप्रमाणात निगेटिव्ह विचार करण्याची सवय, काही लोकांच्या बाबतीत आत्महत्येचा विचार येणे, घाणेरडी विचार येणे, कोणत्या तरी आजाराची भीती वाटणे, मृत्यूची भीती वाटणे, अशा प्रकारच्या मानसिक समस्यांमध्ये संमोहन उपचार हे संजीवनीप्रमाणे काम करतात। आतापर्यंत लाखो लोकांनी वेगवेगळ्या मानसिक समस्यांमध्ये संमोहन उपचाराचा फायदा घेतला आहे। अतिप्रमाणात विचार करण्याची आणि सतत निगेटिव्ह विचार करण्याची सवय तुमचे आयुर्मान कमी करू शकते, तुमचं वय आयुष्य कमी करू शकते। अति विचार करण्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वीक होते, मन शांती कमी होते। अति विचार करण्यामुळे तुम्ही शारीरिकदृष्ट्याही कमजोर होऊ शकता। अति विचार करणारे लोक हे जास्त करून अनरिअलिस्टिक गोष्टींचाच विचार करत असतात, त्यामुळे त्यांना प्रत्येक काम अवघड किंवा अशक्य वाटू लागते। याचा परिणाम त्यांच्या व्यावसायिक प्रगतीवर निगेटिव्ह होत असतो। अतिप्रमाणात नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांचा त्यांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निगेटिव्हच असतो। ओव्हर थिंकिंगच्या अशा या समस्येमध्ये रिलॅक्सेशन थेरपी हा एक उत्कृष्ट उपाय आहे। रिलॅक्सेशनमध्ये तुमचं मन स्थिर होत असतं, शरीर पूर्णपणे रिलॅक्स होत असतं, शरीराचे प्रत्येक स्नायू, सर्व स्नायू रिलॅक्स होतात आणि विचारांची फ्रिक्वेन्सी कमी होते, मन स्थिर होते, एकाग्रता वाढते। रिलॅक्सेशनमुळे तुमचा बीपी नॉर्मल राहतो आणि डोकं शांत, मन स्थिर, बॉडी रिलॅक्स अशा या विचारांची फ्रिक्वेन्सी कमी असलेल्या रिलॅक्सेशनच्या या अवस्थेमध्ये तुम्ही जर सकारात्मक सूचनांचे स्वागत मनातल्या मनात केल्यास त्या सूचना अंतर्मनामध्ये रुजतात आणि अंतर्मनावर चांगल्या आणि पॉझिटिव्ह विचारांचे संस्कार रुजल्यामुळे तसा स्वभाव घडण्यास मदत होते। याचा फायदा तुम्हाला आयुष्यभर होतो। मित्रहो, यूट्यूबवर डॉक्टर उत्तम गवाणे रिलॅक्सेशन असं जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला रेडीमेड रिलॅक्सेशन ऐकायला मिळेल। माझा हा रिलॅक्सेशनचा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर सर्च करा आणि हेडफोनच्या माध्यमातून ते रिलॅक्सेशन ऐका, त्यातील सूचना पाळा आणि जसंच्या तसं मनातल्या मनात करण्याचा प्रयत्न करा।
वारंवार हे रिलॅक्सेशन केल्यामुळे तुम्हाला साहजिकच त्याचा खूप चांगला फायदा होतो। आणि रेग्युलर जर तुम्ही हे करत राहिला तर अंतर्मनावर कायमस्वरूपी सकारात्मक विचारांचे संस्कार रुजण्यास मदत होते, त्याचा फायदा तुम्हाला आयुष्यभर होतो। म्हणून यूट्यूबवर डॉक्टर उत्तम गवाणे रिलॅक्सेशन तुम्ही सर्च करा आणि ओवर थिंकिंगच्या तुमच्या या समस्येमध्ये या रिलॅक्सेशनचा निश्चित फायदा घ्या। थँक्यू मित्रांनो।